इंजिनियरना 60% काम झाल्यानंतर पत्ता लागतो की खाली MGL ची लाईन आहे, मग एकमेका डिपार्टमेंटचे इंजिनियर करत काय होते इतके दिवस? आता हे जे पेट्रोल वाया जातं एक एक तास थांबून, आम्हाला एक तास लागतो गोरेगाववरनं बोरिवलीला यायला, ह्याला उत्तर कोण देणार? कांदिवली पूर्व येथील समतानगर पोलीस ठाण्यासमोरचा हा परिसर. पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुरू असलेलं बांधकाम 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण अद्याप काम पूर्ण न झाल्यामुळे रस्त्याची एक बाजू बंद आहे. दुपार असो वा संध्याकाळ, इथे वाहतूक कोंडीतून वाट काढताना वाहन चालकांच्या नाकी नऊ येतात. हे काम गेल्या पावसापासून चालू आहे आणि सामान्य लोकांची हालत होते इकडे. इंजिनियरना 60% काम झाल्यानंतर पत्ता लागतो की खाली MGL ची लाईन आहे, मग एकमेका डिपार्टमेंटचे इंजिनियर करत काय होते इतके दिवस? ह्या सगळ्या इंजिनियरना कामावरनं काढून टाकलं पाहिजे डिपार्टमेंटच्या, कारण त्यांना माहितीच नसतं ड्रॉईंग कुठे आहे, पाण्याची लाईन कुठे आहे, MGL ची लाईन कुठे आहे. आणि आता ते लास्ट फायलिंग करणार, त्याच्यानंतर हा ब्रिज चालू होणार. मी 4 वेळा शिंदे साहेबांना कंप्लेंट टाकली आहे, अजूनही काही ह्याच्यावरती गोपाळ शेट्टी साहेबांना कंप्लेंट टाकली आहे, देवेंद्र फडणवीसना कंप्लेंट टाकली आहे, NHAI ला कंप्लेंट टाकली आहे, PWD ला कंप्लेंट टाकली आहे, माझ्याकडे त्याचे ट्विट्स आहेत. पण ही लोक काही सामान्य लोकांचा विचार करत नाहीत. आता हे जे पेट्रोल वाया जातं एक एक तास थांबून, आम्हाला एक तास लागतो गोरेगाववरनं बोरिवलीला यायला, ह्याला उत्तर कोण देणार? पेट्रोल जे वाया जातं आहे त्याला सामान्य माणसांचा कोणी विचार करत नाही आहेत. पोलीस गोरेगावपासनं बोरिवलीपर्यंत एवढं ट्रॅफिक असतं, पण पोलीस आजच दिसत आहेत अख्ख्या हायवेवरती, नाहीतर कुठे पोलीस दिसत नाहीत. गोरेगावला पोलीस पाहिजेत, पुष्पा पार्कला पोलीस पाहिजेत, ज्या स्पॉटला ट्रॅफिक होतं तिकडे कधीही पोलीस अवेलेबल नसतात. कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर आहोत आणि असा अफाट असं हे ट्रॅफिक जाम आहे. मागील काही दिवसापूर्वी MMRDC ने सांगितलं होतं की 31 डिसेंबर तर काम पूर्ण होईल, पण तो अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही. याची बैठक गेल्या महिन्यात MMRDC चे आयुक्तासोबत आमदार प्रकाश सुरू यांनी लावली होती आणि आता तो जलद गतीने काम होत आहे. जवळजवळ 90% काम झालेलं आहे, फक्त आता थोडासा जे तांत्रिक बिघाडीमुळे 10% काम येत्या महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि हा पश्चिम द्रुतगती मार्ग जो ट्रॅफिक होतो आहे तो लवकरात लवकर खुला होईल. पुलाच्या बाजूने कांदिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची एक बाजू सुद्धा अशा प्रकारे खोदून ठेवण्यात आली आहे, त्यामुळे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीचीही कोंडी होते. हे खोदलेले रस्ते पूर्ववत कधी होणार आणि वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार या प्रतीक्षेत सध्या कांदिवलीकर आहेत. नमिता धुरी, लोकमत, मुंबई.